विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये मतदान सुरू आहे पाहतो आहे आपण मुंबईचं जर पाहिलं तर मुंबईचं मतदानाचा टक्कासुद्धा आत्तापर्यंत चांगला पाहायला मिळतो आहे आणि मुंबई महापालिकेतून जे आहे ते संपूर्णपणे पाहतोय आपण काही ही आ, कंट्रोल रूम आहे आणि या ठिकाणाहून संपूर्णपणे ऑब्झर्व केलं जातं आत्तापर्यंत कुठलीही अशी मोठी तक्रार आलेली नाही की कुठल्या प्रकारचं मतदान थांबलेलं आहे किंवा मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत मात्र यावेळी उत्साहसुद्धा आपल्याला मोठा पाहायला मिळतोय आपल्या महापालिकेचे आयुक्त आणि दोन्ही जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी भूषण गगण सर आहेत सर खरं तर मतदान होते सुरळीतपणे पार पडताना पाहायला मिळते काय वाटते किती टक्क्यापर्यंत मतदान जाऊ शकेल कशी व्यवस्था आहे मतदानाला लोकांचा जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा आणि लोकांनी मतदान करावं याच्यासाठी भारत निवडणूक आयोग असेल सी ई ओ असतील महाराष्ट्रातले त्याचप्रमाणे मुंबई महापालिका पोलीस या सर्वांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत आणि मला वाटतं त्याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल मतदारांच्या उपस्थितीसाठी त्यांना आवाहन करणे त्यासाठी आवश्यकता असेल तर समाज समाजामधल्या मान्यताप्राप्त लोकांची मदत घेणे त्यांना मतदान केंद्रावरती आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे जसं की बसण्यासाठी खुर्च्या असतील पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असेल व्हीलचेअर्स असतील वेटिंग रूम असेल टोकन सिस्टीम असेल त्याचप्रमाणे व्हॉलंटियर्स असतील तर अशा सुविधा आणि बऱ्याच ठिकाणी आप आपण पाहाल की महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याचप्रमाणे राज्यातल्या इतर निवडणूक विषयक कर्मचाऱ्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत आकर्षक पद्धतीच्या सजावटीदेखील केलेल्या आहेत जेणेकरून असं कोणतंही कारण मतदारांना शिल्लक राहू नये की ज्याच्यामुळं आम्ही मतदान केलं नाही असं कुठलंही कारण मला वाटत नाही या ठिकाणी आता शिल्लक आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला खात्री आहे आत्मविश्वास आहे की यावेळेला मतदानाचा टक्का नक्कीच वाढेल आपण पाहता नियंत्रण कक्षामध्ये देखील आमच्या अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्राचं प्रत्येक मतदान केंद्राचं या ठिकाणनं मॉनिटरिंग होतं आहे मुंबईमध्ये दहा हजार एकशे अकरा मतदान केंद्र आहेत आणि या सर्वांचं या ठिकाणी मॉनिटरिंग होतं त्रिस्तरीय सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकारी ज्याला आपण आरो म्हणतो त्यांच्या स्तरावरती कंट्रोल रूम आहे त्याच्यानंतर आमचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत मुंबई महापालिकेच्या आणि जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या स्तरावरती दुसरा नियंत्रण कक्ष आहे आणि मुंबई महापालिकेच्यामध्ये तिसरा नियंत्रण कक्ष आहे आणि या व्यतिरिक्त समांतर नियंत्रण कक्ष पोलिसांचा पण आहे तर त्याच्यामुळं अशी कोणतीही बाब कुठल्याही मतदारसंघामध्ये जी आमच्या नजरेला पडणार नाही अशी शिल्लक राहत नाही सर खरं तर अनेकदा मतदान केंद्रावरती गेल्यानंतर नेमकं नाव कुठं आहे अनेक भूत असतील तो गोंधळ व्हायचा यावेळी कलर कोड सिस्टम वापरलेली आहे त्यामुळे सोयीस्कर झालेला आहे काय नेमकं ही सिस्टम आहे नाही आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये लोकसंख्येची घनता फार प्रचंड आहे आणि डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं एकाच ठिकाणावरती एकापेक्षा जास्त मतदान केंद्र असतात ती कमी करण्याचा आपण प्रयत्न करतो पण पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त असल्यामुळं ते बऱ्याच वेळेला व्यवहार्य होत नाही त्याच्यामुळं काही ठिकाणी आपण पाहता दहा मतदान केंद्र पंधरा मतदान केंद्र एकाच इमारतीमध्ये एकाच परिसरामध्ये तर अशा वेळेला त्या ठिकाणी पोचल्यानंतर मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की ठिकाण तर योग्य आहे आपलं पण मतदार केंद्र कुठलं आहे ते लक्षात येत नाही आणि म्हणून आपण यावेळेला मागच्या वेळेलाही काही प्रयत्न झाले होते पण यावेळेला अधिक जागरूकतेनं आपण हे प्रयत्न केले आणि कलर कोडिंग केलं म्हणजे तिथं पोचल्यानंतर आणि हे कलर कोडिंग हे मतदाराच्या वोटर स्लीपासनं चालू होतं तर त्या कलर कोडिंगचा फक्त पाठपुरावा करत तो जर गेला तर त्या त्याला त्या आपल्या मतदार केंद्रामध्ये पोचता येतं म्हणजे दहा बारा मतदार केंद्र असतील तर नक्की आ... कुठं जायचं हा जो संभ्रम निर्माण होतो कन्फ्युजन निर्माण होतो ते राहणार नाही आणि त्याला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोचता येईल खरं तर हाय प्रोफाईल परिसरामध्ये जे आहे ते मतदानाचा टक्का कमी होतो कुलाब्यामध्ये मतदान वाढवा असं सुद्धा भारत निवडणूक आयोगाने म्हटलं होतं आता जी आकडेवारी आली आहे ती काही प्रमाणात समाधानकारक वाटायला मिळते दिवसभरामध्ये हाच टक्केवारीचा हे राहील असा आम्हाला खात्री आहे आत्मविश्वास आहे कारण एवढी तयारी केल्यानंतर जर मतदाराची टक्केवारी वाढली नाही तर ती दुर्दैवाची गोष्ट असेल कुलाब्यात नेमकं काय केलं तुम्ही की टक्केवारी वाढताना पाहायला मिळते कुलाब्यामध्ये जसं मी सांगितलं तशा सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अत्यंत तपशीलवार प्रशिक्षण हे आमच्या निवडणूक विषयक कर्मचाऱ्यांचं पोलिसांचं घेण्यात आलेलं आहे की ज्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये कोणतीही शंका राहू नये आणि येणाऱ्या मतदाराला काहीतरी चुकीचा मे आ, 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 मेसेज किंवा मार्गदर्शन जाऊ नये ही आम्ही काळजी घेतली सोयी सुविधा उपलब्ध करून घेतल्या आणि काही क्षेत्रामध्ये आमच्या अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हणजे अतिरिक्त महापालिका आयुक्तांपर्यंत आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नागरिकांच्या बैठकी घेतल्या संरक्षण विभागाच्या देखील बैठका घेतल्या कारण त्यांच्या क्षेत्रामध्ये देखील मतदानाची टक्केवारी अत्यंत कमी असते तर त्यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यांनी त्यांच्या लोकांना आवाहन केलं तर अशा पद्धतीनं प्रत्यक्ष लोकांच्यापर्यंत पोचल्यामुळं आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यामुळं मला वाटतं या भागामध्ये सुद्धा मतदाराची टक्केवारी चांगली वाढेल मतदार राजाला काय आव्हान कराल आता आता शेवटचे काही तास राहिलेले आहेत आणि ज्या सुरळीतपणे आणि उत्साहाने मतदान आपण चालू ठेवलेलं आहे त्याच सुरळीतपणे आणि उत्साहाने मतदान आपण पूर्ण करा कुठेही गालबोट आपण लागू दिलेले नाही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पाहता आपण शेवटचे काही तास उरलेले आहे त्यामुळे ज्या प्रकार आतापर्यंत उत्साहात मतदान केलं आहे त्याच उत्साहामध्ये गालबोट न लावता मतदान करा असं आवाहन भूषण गगराणे यांनी केलं पाहायला मिळतंय कॅमेरामॅन अजित कदम सर अजणे एबीपी माझा मुंबई